एक्सप्रेसच्या मराठी बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या. अंमली पदार्थ विक्री विरोधातील लाखो रुपयाच्या कारवाईसह इतर कारवाईची माहिती पोलीस आयुक्त यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. नवी मुंबई परिसरामध्ये नशामुक्ती अभियानांतर्गत पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनातून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून MPMC पोलीस ठाणे हद्दीतील पाम बीच मॉल समोर कौशल्यपूर्ण आणि वेशात सापळा रचून आरोपी इसमांना 14 एप्रिलला अटक. मध्यवर्ती कक्ष शाखा नवी मुंबई यांची कारवाई. यामध्ये 258 ग्राम वजनाचा मेथिलियम अंमली पदार्थ आणि इतर मुद्देमाल असा 26,04,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईची माहिती पोलीस आयुक्त नितीन कुमार सिंग यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. ATM मशीन भरण्यासाठी आलेल्या पैशाच्या गाडीला पळवणाऱ्या आरोपींनाही अटक करण्यात आलाय. पैसे घेऊन हे चोरटे पसार झाले होते. या आरोपींना अथक प्रयत्नानंतर पनवेल बस स्टँड येथून पोलिसांनी अटक केली आहे. पहिला जो केस आहे, आपल्याला थोडा कल्पना आता झाला असेल, गेल्या रात्री आपल्या तळ्यामध्ये बँक ऑफ इंडिया बरोबर आहे, त्याच्या ATM मध्ये त्याची जे सिस्टम आहे CMS सिक्युरिटी त्याच्याकडे जबाबदारी होती. हा, वॉल्ट ऑफिसरची जबाबदारी असते की ते प्रत्येक ATM मध्ये जाऊन पैसे भरायचे आणि त्याचे SOP असतो, त्याचे जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे त्या हिशोबाने ते फॉलो करतात आणि पैसे घेऊन जातात. आणि रात्री जवळजवळ 2.5 कोटी रुपये त्यांनी घेऊन आपलं जोनपूरच्या एरियामध्ये काही ATM 4-5 ATM त्यांनी पैसे टाकले आणि शेवटी बामन डोंगरी जे त्या ठिकाणी त्याचे जे ATM आहे त्या ठिकाणी पैसे टाकल्यासारखे तिकडे गेले. आणि हे सर्व इन्क्लुडिंग सिक्युरिटी आणि त्याचे माणसं सर्व ATM मध्ये गेले पैसे टाकण्यासाठी आणि ड्रायव्हर तो गाडीमध्ये तो एकटाच होता. आणि असं ते 50 कॉम्प्युटर लांब असं मध्ये होता तो. त्यांनी चान्स घेतला आणि जे पैसे शिल्लक होते तो पैसे घेऊन पडून गेला. आणि नंतर आम्ही जी सादरी केली आणि माहिती आम्हाला मिळाली ते तिकडचे कोणी बँकवाल्यांकडे आम्हाला सांगितलं आहे आणि DCP क्राईम आणि आपले सर्व अधिकारी स्पेशली आपलं जे DCP जोडवान आणि NRI पुरुषांचे सिनियर PI रवींद्र पाटील, MPI भोपडे, API केतन केकार आणि PSI भास्कर आणि त्याची जी टीम आहे त्या लोकांनी अतिशय चांगला तपास करून म्हणजे आपल्याकडे काही कोण नव्हतं. त्याचं बॅकग्राऊंड असं आहे की जो ड्रायव्हर होता तो ड्रायव्हर होता टेम्पररी आणि त्यांनी निष्काळजीपणा केली. जे ड्रायव्हर पुरवणी जी कंपनी आहे जे त्यांना हे देतात सिक्युरिटीची त्याचं काम होतं, त्यांनी तर पुरता ड्रायव्हर आहे, त्याचे काही आधार नंबर नाही, काही त्याचे काही मोबाईल नंबर नाही, त्याचे कुठल्याही काही न करता त्यांनी निष्काळजीपणा त्याची आहे आणि तो असं पडून गेला. शेवटी आम्ही त्याचे तपास करत आपल्या क्राईम ब्रांच आणि बाकी स्थानिक पोलीस जॉईंट CP साहेब आणि सर्व CP साहेब होते त्यावेळी क्राईम सर्वांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी टेक्निकल एव्हिडन्स गोळा करून जी जी टीम आहे राईत पोलिसची त्यांनी जाऊन त्यांना पकडलं. परवेल कुठेतरी होते ना परवेलमध्ये ना परवेल एसटी स्टँड आणि सुदैवाने आपल्याला पैसे जवळजवळ 1 लाख कमी आहे बाकी सर्व मिळाले म्हणजे टोटल 81 लाख. हा, टोटल 82 लाख 50 हजारचे त्याच्यामध्ये पैसे गेले होते आणि जवळजवळ 81 लाख 41,000 41,000 एवढ्या पैसे गेला मिळालेला आहे. म्हणजे 1,10,000 कमी आहे. तो काहीतरी इकडे तिकडे पैसे गेले असतील ते तपासामध्ये गेल्यास पण होईल. आणि याच्यामध्ये आणखी जे महत्वाची गोष्ट आहे की आम्ही त्याला ते लगेच अटक झाल्यामुळे पैसे साठवू लागलेला नाही तर पैसे साठवणे थोडासा अवघड असते. आणि याच्यामध्ये जी सिक्युरिटी कंपनीची जी जबाबदारी आहे त्याची जे SOP फॉलो नाही केलं त्याचा बँककारांना आम्ही चर्चा केली ते पण त्यांना करणार आहे.
त्याच्यावर आम्ही परत कारवाई करणार आहेत की याच्यामध्ये त्यांना काय त्याच्या नेग्लिजन्स आहे काय कारवाई करता येईल किंवा त्यांना त्यांना आम्ही पत्र तर देणार आहे आणि बँकवाले झाले होते त्यांना मग सांगितलं आम्ही की तुम्ही अशा प्रकारचे करू बघा आणि पुढे काळजी घ्या. तुर्तास इथे थांबूया, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर. आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजेशिव छत्रपती यांनी मा जिजाऊंच्या तालमीत स्वराज्याची स्थापना केली. तसेच आमचे मित्र देवदास खनपट्टे यांनी स्वराज न्यूज एक्सप्रेस हे वृत्तवाहिनी सुरू केलेली आहे. या वृत्तवाहिनीस मी शुभेच्छा देतो आणि या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न जनतेसमोर येतील, राज्यासमोर राज्य सरकारसमोर येतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. वळूया पुढच्या बातमीकडे. मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलेले आहे. मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांच्या विविध मागण्यांसंदर्भात बीडचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलं. या राज्यातली बेरोजगारी दूर करणारा ग्राम रोजगार सेवक, बेरोजगार हाताला काम देणारा ग्राम रोजगार सेवकाला न्याय मिळेल ही आमची मुख्य मागणी आहे आणि ती या शासनाने तात्काळ मनावर घेऊन नियोजित या ठिकाणी नियोजन करावं आणि शासन निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे. सन 2016 पासूनचे थकीत प्रवास आणि निर्वाह भत्ता त्वरित अदा करावा. एक वर्षासाठी थकीत असलेले आणि सध्या पंचायत समितीकडे उपलब्ध असलेल्या ग्राम रोजगार सेवकांचं मानधन त्वरित अदा करा. ग्राम रोजगार सेवकांचे चेक अडवणाऱ्या ग्रामसेवक आणि सरपंचांवर कारवाई करा यासह इतर मागण्यांसंदर्भात बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्राम रोजगार सेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष भाऊराव प्रभाळे, तालुका सचिव अंगद खवतड यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलं आहे. तर सरकारनं ज्या महत्वाकांक्षी योजना आणलेल्या आहेत, मातोश्री पांदन रस्ता आहे, पालकमंत्री पांदन रस्ते आहेत किंवा शरद पवार ग्राम समृद्धी योजना आहे, तर या ईव्हीच्या कामावरती आम्ही जाणार नाही, सह्या करणार नाही आणि हजेरीही भरणार नाही आणि यापुढे मस्टर मागण्या आम्ही आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही भरून देणार. भविष्य काळामध्ये जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आयटकच्या बॅनरखाली आम्ही जिल्हाभर आंदोलन करून काम बंदचा इशारा सरकारला देतो. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील धानोरा येथील 14 कोटी रुपयाच्या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी काम उभे राहून करू असे आमदार लक्ष्मण पवार यांनी म्हटले आहे. बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील धानोरा येथे बोलताना खासदार प्रीतम मुंडे या म्हणाल्या, अरे फुकटचे श्रेय घेता कशाला, 14 कोटी रुपये खर्च करून सुरू होत असलेला केंद्र सरकारचा हा रस्ता आहे. आमदार लक्ष्मण पवार यांनी पाठपुरावा करून केला आणि त्याला निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्न केले असे प्रतिपादन खासदार प्रीतम मुंडे यांनी बोलताना केलं. पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत 14 कोटी 39 लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचं उद्घाटन या प्रसंगी व्यासपीठावर आमदार लक्ष्मण पवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, तालुकाध्यक्ष सुरवसे इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इथे प्रचाराचे भाषण असले की मग एकमेकांचा समाचार घ्यायला खूप चांगला वाटतं. आता काही निवडणूक लागलेली नाही आहे कोणते, त्यामुळे चांगलं चाललंय, सगळे गुण्यागोविंदांनी चाललंय. नारळ कोणी कपुड नाही, जनता एवढी हुशार आहे त्यांना माहिती कोणाचं काम आहे, कोण काय करते, ज्याच्या त्याच्या घरातूनच आणावं लागतात की नाही गोष्टी, बरोबर आहे की नाही. तेवढं तर तुम्हालाही कळत आहे. करायला काय कळते, काय कार्यक्रम आहे, काय कार्यक्रम आहे, आज एवढ्या मोठ्या संख्येने आलात तुम्ही, यायला सगळे भाषण करायला, आपलं ऐकायला, कोणाला माना डोलवायला. मी बघितलं रामराव खेडकरांच्या भाषणाला सगळ्यात जास्त माना डोलत होते, कारण ते तुमच्या मनातलं बोलू लागले होते, तुम्हाला कळलं असं बोलू लागले होते. कार्यक्रम काय आहे, रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम. आज रस्त्याचं भूमिपूजन झालं म्हणजे लवकरच त्याचं काम सुरू होईल आणि उद्या तुम्हाला वागायला 1, 2, 3, 4, 5 गावांना चांगला दिसत हा कार्यक्रम. बरं मग कार्यक्रम रस्ता करायचा म्हणजे पैसे तर लागतील, फुकट तर काही होत नाही, मध्ये पैसे द्यायलाय कोण, केंद्र सरकार द्यायलंय. केंद्र सरकार म्हणजे कोण, जिथं मोदीजी बसले म्हणजे दिल्ली, दिल्लीतून पैसा यायलाय. दिल्लीतून पैसा आणायला कोण जाते, जे दिल्लीत काम करते. दिल्लीत काम कोण करते, खासदार, बरोबर आहे. खासदार म्हणून मी करते. मग गेवराईमध्ये हा रस्ता आणणार हे मला कोण सांगणार, अण्णा सांगतील ना, का विरोधी पक्षातले लोक म्हणजे राष्ट्रवादीचे लोक जे आधी माजी जिल्हा परिषद सदस्य ते येऊन मला म्हणतील का, या रस्त्याचं काम आणलंय काही तुम्ही करून द्या म्हणून.
एवढं तर तुम्हाला कळतंय की कुठल्या मार्गाने जावं लागतंय. बरोबर आहे ना? इथून गेवराई शहरात जायचं. तुर्तास इथेच थांबूया, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर. आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजेशिव छत्रपती यांनी मा जिजाऊंच्या तालमीत स्वराज्याची स्थापना केली. तसेच आमचे मित्र देवदास खनपट्टे यांनी स्वराज न्यूज एक्सप्रेस हे वृत्तवाहिनी सुरू केलेली आहे. या वृत्तवाहिनीस मी शुभेच्छा देतो आणि या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न जनतेसमोर येतील, राज्यासमोर राज्य सरकारसमोर येतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. वळूया पुढच्या बातमीकडे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना हिमालयात जाण्याबाबतच्या टीकेला रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडून जशा तसे उत्तर देण्यात आले आहे. कोल्हापूरच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निकालावरून काही लोक काँग्रेसमधले, शिवसेनेमधले आणि राष्ट्रवादीमधले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा यांना हिमालयामध्ये जाण्याबाबतची आठवण करून देत आहेत, सल्ला देत आहेत. या लोकांना मला सांगायचं आहे की शरद पवार साहेब हे एस काँग्रेसमध्ये असताना म्हटले की मी परत कधीही काँग्रेसमध्ये जाणार नाही आणि मी जर काँग्रेसमध्ये गेलो तर हिमालयामध्ये तोंडाला काळं फासून घेऊन जाईन अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं. लगेच ते काँग्रेसवाशी झाले, काँग्रेसमधून लगेच ते बाहेर पडले, परत त्यांनी राष्ट्रवादी पक्ष काढला, परत लगेच त्यांनी काँग्रेसबरोबर युती केली, पण ते मात्र आज तागायत हिमालयामध्ये गेलेले नाही आहेत. या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार हेही म्हटलेले होते निवडणुकीच्या अगोदर, जर आम्ही शेतकऱ्याचा 7-12 कोरा नाही केला तर पवाराची अवलाद सांगणार नाही. आज हे शेतकरी कर्जबाजारी आत्महत्या करत आहे, पण त्यांचा 7-12 कोरा केला नाही. मग ते आता कोणत्या पद्धतीनं आपल्या या शब्दाचं समर्थन करणार आहे हे सुद्धा त्यांना सांगावं लागेल. शिवसेनेनं जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं होतं आम्ही सत्तेवरती आलो तर दरवर्षी शेतकऱ्याच्या खात्यावरती 10,000 रुपये भरू आणि राज्यातल्या जनतेला 1 रुपयामध्ये आरोग्याची तपासणी केली जाईल आणि मोफत आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. त्या सुविधा कुठे गेल्या? या अगोदर नाना पटोले काँग्रेसचे अध्यक्ष यांनी सांगितलेले होते की गडकरींच्या विरोधामध्ये जर आम्ही निवडणूक जर मी हरलो तर राजकीय संन्यास घेईन. हे संन्याशी आता कुठे गेलेले आहेत याचंही उत्तर खऱ्या अर्थानं या महावसुली आघाडी सरकारनं द्यावं आणि मगच आदरणीय चंद्रकांत दादांच्या वरती आरोप करावेत. आता ग्रामीण भागातही चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील बेळगाव येथे रात्रीच्या दरम्यान घर फोडले आहे. मेहकर तालुक्यातील बेलगाव मध्ये दिगंबर रोडजी वानखेडे यांचं घर फोडून त्यांच्या घरातील 2 कपाटे फोडून काही पैसे आणि सोन्याचे दागिने गेल्याची घटना उघडकीस आली आहे. काही दागिने आणि पैसे घेऊन चोरटे फरार झाले आहेत. दिगंबर वानखेडे यांनी डोणगाव पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दाखल केली. घटनास्थळी डोणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल होऊन पंचनामा करण्यात आलाय. अंदाजे 1 ते 1.5 लाखाचा माल नेण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जातोय. ग्रामपंचायतने बस स्टँड परिसरामध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरा चेक केल्यास 3 संशयित यामध्ये रात्री 12 सुमारास आढळून आले. पुढील तपास डोणगाव पोलीस करत आहेत. स्वराज एक्सप्रेस साठी गजानन जाधव, बेलगाव, मेहकर. जिल्ह्याच्या राजकारणात आरोप आणि प्रत्यारोपाचे राजकारण बाजूला ठेवत विकासाची गंगा आणली आहे असे खासदार प्रीतमताई मुंडे यांनी बीड येथील आजादी का अमृत महोत्सवात म्हटलेले आहे. आजादी का अमृत महोत्सव या माध्यमातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत या अनुषंगाने गेल्या अनेक दिवसांपासून हे संपूर्ण वर्ष हे या आपल्या अमृत महोत्सवाला डेडिकेटेड असणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना प्रत्येक खात्यासाठी राबवल्या जात आहेत. आज आनंदाची गोष्ट ही आहे की आरोग्य खात्याशी संबंधित आरोग्य मेळावे घेण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकत्र येऊन सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याची चिंता करत या आरोग्याचं शिबिराचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. ज्याला जास्तीत जास्त लोकांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं असंच मी जिल्ह्याचे खासदार म्हणून या माध्यम आणि बाकी कुठल्या शासकीय कार्यक्रमांमध्ये अनुपस्थित असणं हे प्रत्येक वेळी वेगळ्या कारणास्तव असेल. कधी माझी व्यस्तता दिल्लीत असेल, कधी काही असेल आणि फक्त एवढंच आहे की आरोप करत असताना मागील 5 वर्षाच्या काळात जेव्हा राज्यात आमचं सरकार होतं तेव्हाही अनेक इव्हेंट झाले, तेव्हा अनेक इव्हेंटला अनेक लोकांची अनुपस्थिती राहिली, पण असं कधी वैयक्तिक त्याच्याविषयी टीका टिप्पणी केल्याचं माझं.
तुर्तास वेळ झाली इथे सामन्याची. इतर बातम्यांसाठी बघत राहा स्वराज एक्सप्रेस. नमस्कार.